शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं खांबे पाटील आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपल्या भारतामध्ये बहुतांश लोक हे शेती हा व्यवसाय करतात आणि या व्यवसायासोबत दुग्ध पालन हा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतो। परंतु काही शेतकऱ्यांकडे भांडवल मुबलक असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी या व्यवसायापासून दूर असतो। परंतु हा व्यवसाय करून शेतकरी जास्तीत जास्त या ठिकाणी उत्पादन काढून या ठिकाणी आपली आर्थिक उन्नती करू शकतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे जर थोड्या प्रमाणातही शेती असली तरी शेतकरी हा व्यवसाय करून या ठिकाणी आपली आर्थिक उन्नती सहज करू शकतो। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल मुबलक असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना हा व्यवसाय करायचा आहे परंतु पैसा नाही आहे, तर मित्रांनो चिंता करू नका, तुम्हाला या ठिकाणी नाबार्ड बँकेतर्फे या ठिकाणी लोन मिळणार आहे आणि या लोनवर 50% सबसिडीसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, हे लोन आपल्याला कुठून मिळणार आहे आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे ही संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून नवनवीन योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील। तर मित्रांनो, नाबार्ड बँकेतर्फे या ठिकाणी आपल्याला 4.5 लाखापर्यंत या ठिकाणी लोन मिळणार आहे आणि या लोनवर 50% सबसिडीसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। तर आपल्याला हा अर्ज कुठं भरायचा आहे आणि यासाठी काय काय पात्रता आपल्याला लागणार आहे, तर चला पाहूया आता सविस्तर। तर शेतकरी मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी हा मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतो आणि शेतीत पिकणारा चारा पशुपालन करण्यास फायद्याचा ठरतो, तसेच दुधाच्या पैशातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहसुद्धा या ठिकाणी भागतो। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान किती मिळणार आहे? तर दुग्ध व्यवसाय योजनेअंतर्गत तुम्ही अनुसूचित जाती जमातीचे असल्यास बँकेतर्फे या ठिकाणी तुम्हाला 4,40,000 अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर दुग्ध व्यवसायासाठी 5 गाई बसून तुम्ही या ठिकाणी सुरुवातसुद्धा या ठिकाणी करू शकता। त्याचबरोबर ज्यासाठी केंद्र सरकार एकूण रकमेच्या म्हणजे 50% सबसिडी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि उर्वरित 50% शेतकऱ्यांना हे हप्ते आपले बँकेमार्फत या ठिकाणी भरायचे आहे। तर मित्रांनो, नाबार्ड डेअरीसाठी या ठिकाणी आपल्याला काही कागदपत्रांची या ठिकाणीसुद्धा आवश्यकता या ठिकाणी करावी लागणार आहे। तर त्या अगोदर एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती दुग्धशाळा या ठिकाणी सुरू केल्यास त्यांना अंतर म्हणून 500 मीटरपेक्षा जास्त असावे या ठिकाणी लागणार आहे। त्याबरोबर नाबार्ड डेअरीतर्फे फार्मिंग योजनेसाठी एकाच कुटुंबातील 1 पेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी अर्ज करू शकतो। त्यानंतर डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व घटकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सबसिडी या ठिकाणी मिळू शकते, परंतु घटकांचा लाभ एकदाच या ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे। तर मित्रांनो, हा अर्ज आपल्याला ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करायचा आहे, तर त्यासाठी www.nabard.org ही वेबसाईट असून ही वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी नाबार्डच्या साईटवर जाऊन या ठिकाणी हा अर्ज भरू शकतो। तर त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता म्हणून आपल्याला आधार कार्ड, पासबुक, राशन कार्ड, त्याचबरोबर शेतीचा 7/12 सुद्धा या ठिकाणी सादर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी नाबार्ड बँकेतर्फे 50% अनुदानावर या ठिकाणी आपल्याला लोन घेता येते आणि आपल्या शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा या ठिकाणी शेतकरी करू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ असून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की या ठिकाणी कमेंटद्वारे कळवा।